वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि आज आहे मकर संक्रांती आणि मकर संक्रांतीची हार्दिक 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 शुभेच्छा. तर इथे मी रेडी झालेली आहे आणि मी सिंपल असा ब्लॅक कुर्ता घातलेला आहे. केस धुतले आता इतक्यात आवरलं माझं. तुम्हाला माझा ब्लॅक कुर्ता दाखवते. बघू शकता अशी खाली पॅन्ट घातलेली ब्लॅक कलरची आणि असं कुर्ता ए लाईन कुर्ता आहे. म्हणजे सरळ सिंपल कुर्ता आहे ब्लॅक कलरचा. तर हा घातलेला आहे आणि आता कियाराला मी रेडी करते. कियाराला ब्लाऊज घातलेला आहे. आता हे घालते. तिला मस्त खडाचा ड्रेस आणलं होता छान पैकी. तर तिला घालून देते आणि विहानला सिंपल त्याचा ब्लॅक मुलांना काही आवडणार तेवढं. तर विहानला घातलेला आहे. चल कियाला. तर तिला आता मी रेडीच करत होती. म्हटलं चला ब्लॉगिंगला सुरुवात करू. पत्र उडवायची. नको पाणी नको. त्याला असं कियाला मस्त घालते मी आणि ती मस्त तिळगुळ देणार ना आजीला. आजीला तिळगुळ देशील ना. दाखव आणि छान पिकली लावू तुला. बरोबर आला ग एकदम परफेक्ट. इकडे बघ. तर असं आमच्या कियाराला रेडी केलेला आहे ब्लॅक ड्रेस घातलेला आहे. ती छान दिसते कियारा. तिचे तिचे पण केस धुतले तर वाळवायचे वाळवले तिचे थोडेसे. तिचा पूर्ण लुक तुम्हाला दाखवते. तर तिला मस्त तिच्या आता हात तिळगुळ देईल आईंना देण्यासाठी वरती आणि मग ती देईल आईंना. हो ना कियाला देशील ना आजीला लाडू देशील. लाडू तर काल मस्त कालच लाडू आणि चिक्की करून ठेवतो बघितलं असेल. आणि मस्त मी बर्नीत भरून ठेवलेली आहे. स्वयंपाकाचा आता मी खिचडीच टाकली. संध्याकाळी स्वयंपाक करणार संक्रांतीचं काहीतरी स्पेशल वेगळं. तर पतंग वगैरे आता वैभव येतील हॉस्पिटलमधून. ते हो पतंग वगैरे उडवली तर दुपारी उडवू मस्त छानपैकी. आणि आज ना शमीपत्राचं झाड पण आज शुभ दिवस आहे तर शमीपत्राचं झाड पण लावायचंय मला थोड्या वेळाने. मस्त एका कुंडीत लावून देईल. तर शुभ दिवस असला आणि त्या दिवशीच लावायचं शमीपत्राचं झाड. आणि खूप चांगलं असतं शमीपत्राचं झाड. राजस्थानमध्ये असतं ते आणि शनिदेवाचं झाड आहे हे. अजून शंकराचं पण आहे शनिदेवाचं पण आणि गणपतीला खूप प्रिय झाड आहे हे शमीपत्राचं झाड. आणि राजस्थानमध्ये ना मोठं झाड होऊन जातं असं एकदम नाही का आंब्यासारखं मोठं. तर त्याची साल पडते ना तर त्याची साल अशी कुठून 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 त्याच्या भाकरी खातात तिकडे. खूप म्हणजे गुणकारक झाड आहे. त्याची पानं पोटविकारासाठी वगैरे वापरतात. मेडिसिनल प्लांट सुद्धा म्हणू शकतो आपण. तर खूप म्हणजे ज्याच्या घरात असेल ते खूप लकी असतात. शमीपत्राचं झाड असतं त्याच्या घरात तर असं मानलं जातं. म्हणून मी पण घेऊन आली आणि हे ओरिजिनल शमीपत्राचं झाड आहे. तर व्हिडिओ केलेलाच आहे मी याच्यावर. मी मस्त डोंगरीला घेतलेलं आहे हे झाड. तर आता तेच ना मी मस्त लावून देणार. आज शुभ दिवस आहे संक्रांत तर मग छान लावून देणार थोड्या वेळाने. तर आता कियाला ना मस्त वाटीत लाडू देते विहानला कियाला आणि ते देतील त्याच्या आजीला. हो ना. आणि इकडे चला हॅपी संक्रांत म्हणा सगळ्यांना. इकडे कियाला ठेवते. हा सगळ्यांना सगळ्यांना हॅपी संक्रांत. हॅपी संक्रांत.
संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा, संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा, गोड गोड बोला, तिळगुळ घ्या तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, हॅपी संक्रांत। रासाहेबा पियराचा बघा पूर्ण लुक, केर गोल गोल फिर, बघा गोल गोल फिर, खूप छान दिसत पियराचा। मी पूर्ण लुक पुन्हा फोटोशूट करणार नंतर थोड्या वेळाने। तर इथे बघू शकता अशी मस्त ठेवलेली आहे तीळ, तिळगुळ, तिळगुळाची लाडू आणि चिक्की, किती छान दिसते ना। आता विहान त्यांना वाटीमध्ये देते आणि आईना द्यायला लावते। दाखव इकडे बघ, दाखव, वा दाखव लाडू, लाडू दाखव, पियराने घेतलेला आहे आणि आता आजीला द्यायला चालले। चला गती, चला पियरा, आमची पियराचे केस किती छान दिसतोय ना, वा छान ड्रेस दिसतोय मस्त। हाताने 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 आगा हाताने तुझ्या अस हाताने दे हाताने, हा मान तिळगुळ घ्या तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, हा पाय पड पाय पडा, दे इकडे माझ्याकडे पाय पड, आजीच्या पाय पड, कियारा कियारा लागू दर मध्ये काकांना, इथे कियारा आणि विहान एकमेकांना तिळगुळ देणार, दे तिळगुळ, कियाराला माहिती नाही, हा थांब थांब आधी कियाराला देऊ दे, हा दे कियारा, त्याला चार असं असं चार ना, वा तू दे विहान, मग तिळगुळ घ्या तिळगुळ घ्या, गुड गुड बोला गुड गुड बोला, आणि असं भेट कियाला, असं भैयाला असं भेट, भैयाला भेटा, हा भांडण करायचं नाही हा खेळतानी। तर आता कियारा ते वैभवला देत आहे तिळगुळ, द्या पडणार म्हण ना, तिळगुळ तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, पाय पडा, हा दे कियारा, तिने पडा कियारा, कियारा दे ना तिळगुळ, तिळगुळ दे, तिला माहितीच नाही अजून काय, हा दे दे तिळगुळ, हा दे कियाराला द्या खायला, कियारा दा जा कियाराला चारा थोडस, हा थोडस, हा द्या, आता थोड्या वेळ पतंग उडू बर का आपण वरती, हा कियाराला आवडते ना पतंग उडवायला कियारा। तर ना आता इथे कियारासाठी मॅगी केलेली आहे आणि इथे ना खिचडीच केली, आता संध्याकाळी कारण स्वयंपाक करेल मी, काय करायचं ते अजून ठरलं नाही, बघेल आता संध्याकाळी, आणि आता थोड्या वेळ पतंग पण घेऊन येऊ आणि मस्त वरती उडवू, बघू आता मला उडवता येते का नाही, कियाराला तर आवडते, कियारासाठी आणि विहानसाठी घेऊ, आणि तेच आता आईन त्यांना तिळगुळ वगैरे दिलं आणि विहान त्यांनी मस्त वैभवला पण दिलं, बघितलं असं तुम्ही, आणि मस्त ड्रेस घालून दिलेला आहे कियाराला। तर आता ना तिला जेवण देते आणि आम्ही पण जेवण करून घेतो, आणि त्याच्यानंतर बोलतेच पतंग घ्यायला का, मग त्यावेळेस बोललं तुमच्याशी, चला तर आता आम्ही चाललेलो आहे मस्त पतंग आणायला, हो ना विहान, पतंग उडवायची ना कियाराला, कियाला खूपच हौस आहे पतंगची, हो पतंग घ्यायची, चला आता तर आता पतंग घेऊन येतो आम्ही मस्त आणि वरती उडवू छान, कशी विहार पतंग मोठी मोठी एवढी मोठी आहे, वरती उडवायचं नाही का, हा ते घेऊ साठी का बारबी, ऑरेंज कलर हाच आहे ना, बघ तर अशी पतंग घेतलेली आहे,
बघू शकता आणि ते विहान कियारा आणि इथे विहान आहे विहान खूप मजा येते मस्त आणि इतक्या दोन तीन पतंग अशा आल्या आणि मस्त आता त्याच उडवतोय आणि हा आपण नाही आता एवढी म्हणून मग ना नंतर थोड्या वेळाने गच्चीवर जाऊन उडवू आणि तेच तर आता इथे ना शमीपत्राचं झाड लावण्यासाठी आली तर इतकी पतंग उडवली ना खूप मजा केली तर स्वयंपाक पण करायचं आहे आता स्वयंपाक काय ते नंतर सांगायला तर शमीपत्राचं झाड मस्त आज ना चांगला दिवस आहे तुला छान लावायला छान दिवस आहे म्हणून आज लावते असं शमीपत्राचं झाड लावलेलं आहे तर आता इथे मस्त ठेवून देते आणि पाणी टाकून देणार तर आता ही माती ना भरून घेते तर इथे मस्त स्वयंपाकाची तयारी चालू आहे इथे आताच टाकलंय भात इथे मस्त मेथीची भाजी टाकली इतक्यात मस्त लाल कोलाची भाजी होती आणि ना पोळ्या पण झालेल्या आहे आणि पुरण पोळ्या केलेल्या आहे आणि बाकी इथे वरण केलेलं आहे मस्त तुरीचं आणि सकाळची खिचडी होती म्हटलं आता ना आमचं किट्टू आहे त्याला देऊन टाकेल आणि इथे मस्त कांदा भाजी करते तर मी कांदा भाजीचं असं आधीच तयार करून ठेवलं होतं म्हणजे अर्धा झाला होता तेव्हाच पाणीला टाकता मी मिक्स करून ठेवलं होतं त्याला खूप पाणी सुटलेलं आहे आता तेल तापत ठेवलेलं आहे आता ना भाजी काढून घेईल मस्त पैकी आणि पुरण पोळ्या आणि ते केलेलं आहे ते नंतर पण दाखवेल आणि आता पटापट करून घेते कारण नैवेद्य पण दाखवायचं आहे
आणि नंतर मग तुम्हाला छान मस्त गोष्ट दाखवणार आहे जेवण झाल्यानंतर. चला तर आता ना बाप्पाला नैवेद्य दाखवून घेऊ. मेथीची भाजी झालीच ऑलमोस्ट. बाप्पाला नैवेद्य दाखवायचा ना. आणि मेथीची भाजी होते झालीच आहे पण थोडीशी भाव देते. पण आता देवाला नैवेद्य दाखवते कारण ना मुलांना पण भूक लागलेली आहे. नैवेद्य दाखवून देते. भाजी अगदी मस्त कांदा भाजी केलेली आहे छान पैकी. आणि पुरणपोळी केलेली आहे. आता इथे हे देते मोडून देते थोडी. तर पुरणपोळी इथे ठेवते पुरणपोळी. तर असा नैवेद्य बाप्पाचा. चला आता ना दिवा लावून घेते. गणपती बाप्पा जेवण करून घ्या. मस्त नैवेद्य दाखवलेला आहे. इथे भाजी पण मस्त रेडी झालेली आहे. आणि आता ना भाजी काढून घेते. कियारा धर, कियारा करीची भाजी मागतीये. धर कियारा खाऊन बघ. खाऊन दाखव. हा खाऊन दाखव. कशी आहे? छान आहे. आणि विहारला देऊ. कशी आहे? मस्त. मी नॉर्मल साधीच भाजी करते ना. मी हळद कांदा भाजी केली आहे. वाह. पण त्यापत ठेवलं. आता भाजी काढून घेते आणि आईंना पण वरती देते देऊन. आणि आम्ही जेवायच्या वेळेस मग आम्ही भाजी करतोय. आणि इथे पुरणपोळ्या मस्तपैकी. चला बोलते नंतर. आता इथे मस्त आता ना आईंना दिलं वाढून मी जेवण. आता आमच्यासाठी भाजी तळतोय आणि मस्त भाजी करून आणि जेवणार बघू शकता. मस्त कांदा भाजी आणि मेथीची भाजी पण इतकी छान झालेली आहे ना. मस्त शेंगांचं कूट टाकलेलं आहे. वरण झालेलं भात झालेला आहे. आता भाजी केली का आज सिंपल स्वयंपाक केला. आणि हा पुरणपोळ्या केलेल्या आहे. तर आता पुरणपोळी पण मस्त परत गरम करणार. लवकर लागली की स्वयंपाकाला तेव्हा मस्त पुरणपोळ्या गरम करणार आणि मस्त दुधासोबत खाणार. मला दुधासोबत खूप आवडतात. तर चला आता भाजी करून घेते पटापट आणि मग बोलते. तर मस्त जेवण झालेलं आहे आणि किचन पण आवडलेलं बघू शकता. हाताने घासायचे भांडे पण घासून घेतले आणि डिशवॉशरला भांडे पण लावले. तर सगळं किचन आवरून घेतलं. तर भूक लागली होती मग जेवण करून घेतलं. कारण दुपार खिचडीच खाल्ली होती त्याच्यामुळे. आणि इथे भाजी निवडायची झाली गेली. एवढी निवडली एवढी आहे. मला कंटाळा आला ना म्हटलं जाऊ दे नंतर उद्या निवडेल सकाळी. तर तेच आता मस्त गच्चीवर जातो आणि तुम्हाला मस्त छान एक गोष्ट दाखवते. चला की अभियान जा. तर तुम्हाला हे दाखवायचं होतं. आपण चे आणलेलं होतं आम्ही. हा सोडा तिथे थोडं फाटून गेलं. त्याची गट्टे लावलेलं आहे बघू बरं उडतात. हा सोडा 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 ना. तसंच किती छान गेला.
दाखवत होतो तुम्हाला किती छान गेलं वरती. आणि एक दोन घेतले होते आम्ही, पण एक कुठे गेलं काय माहिती, नाही तर दोन्ही एकदाच सोडले असते. तर तेच आत्ता बघले आहेत 11 आणि व्हिडिओ इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल मकर संक्रांतीचा. तर आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर व्हिडिओ इथेच एंड करते, तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तो तुमची काळजी घ्या, बाय.